विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून संघर्ष पेटणार, मला बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार विक्रमसिंह सावंत। शहराला पोलीस छावणीचे स्वरूप, इतर जिल्ह्यातून मोठा पोलीस फौज पाटात दाखल। जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे जत शहरात आगमन झाले असले तरी हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आजी माजी आमदारांमध्ये शय्यवाद उफाळला आहे। या संदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून माजी आमदार विलासराव चक्ता हे सुडाचं राजकारण करत आहेत। स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे व मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीका आमदार सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवजयंती पूर्वी पुतळा बसवण्याची भूमिका पुतळा समितीने घेतली आहे, तर सर्व त्या परवानग्या मिळवल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही अशी भूमिका प्रशासनाने मांडली आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याचप्रमाणे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे। गेली 15 दिवस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मुक्ती भारत स्थापनासाठी जतमध्ये जे राजकीय श्रेयवादासाठी विलासराव जगताप आणि त्यांच्या सर्व लवळांच्याकडनं होते, ते खरं तर विलासराव जगताप यांनी या निमित्तानं, या पुतळ्याच्या निमित्तानं, मूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं त्यांनी स्वतःचं परत राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न या ठिकाणी ते करत आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी कुणाचाही विरोध असायचा कारणच नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही आज आरोप प्रत्यारोप माझ्यावर केले होते, वाद वाढू नये, पुतळा बसावा हीच आमची प्रामाणिक इच्छा होती। कारण त्यांच्या प्रश्नाला परत उत्तर दिलं की परत वेगळं वातावरण होऊ नये, यांनी तो पुतळा कुठल्याही परिस्थितीत 19 बसावा ही आमची प्रामाणिक भूमिका होती। म्हणून आम्ही गेली 15 दिवस कुठल्याही प्रकारचं आमच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली नव्हती। पण ज्या पद्धतीनं ते कथाकथित पुतळा समितीचे अध्यक्ष म्हणत आहेत, गेली 7 वर्ष ते पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत, आज पुतळा समितीच्या अध्यक्ष असताना जत तालुक्यात त्यांची प्रशासनावर असलेली, प्रशासनातल्या असलेली माहिती विचारात जर घेता त्यांनी खर तर या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे काय त्याला, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या पुतळा बसवण्यासाठी तो मे 2017 मध्ये एक राज्य शासनाचं एक परिपत्रक निघालेलं आहे आणि त्याच्या संदर्भातल्या पुतळा बसवत असताना कोणत्या कोणत्या परमिशन घेतल्या पाहिजेत आणि त्या परमिशन घेऊन तो पुतळा बसवणं गरजेचं होतं। पण 7 वर्ष त्यांना आठवण झाली नाही त्याची आणि 19 फेब्रुवारी जवळ आल्यानंतर हा जी राजकीय हेतूने किंवा राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे, खरं तर तो घृणास्पद आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही
त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. गेली सात वर्ष समितीचे ते अध्यक्ष म्हणतात, पण अध्यक्षांच्या हे लक्षात आलं नाही की बाबा ज्या वेळेस त्यांनी पुतळा जो लोक वर्गणीतन गोळा करून तो पुतळा आज त्यांनी ते ज्या वेळेस पहिले कलाश्वाशी अनिल राजे डफळे सरकार त्यांच्या माध्यमातून हा पुतळा पूर्णाकृती पुतळा बसवायचं ठरलं आणि तशी ऑर्डर त्याच सलगरनच दिली होती. आणि तो पुतळा जो पूर्णाकृती पुतळा जो 4 फुटाचा 6 फुटाचा आहे तो या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न आमचे नगरसेवक नाना शिंदे यांनी केला होता, पण त्याला वेगळ्या पद्धतीची दमदाटी करून, पण हा अस्मितेचा विषय होता म्हणून त्यांनी या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा अश्वारूढ पुतळा विलासराव जगतापांनी बसवायचा ठरवला. आणि त्यानंतर त्याला सुद्धा कुणीही विरोध केला नाही की बाबा सगळ्यांनी त्याच्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी सगळ्या जत मधल्या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने छत्रपतींचा मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे ती कुणाकुणा आयऱ्यागायऱ्याची प्रतिष्ठापना नव्हे, त्या छत्रपतींची असणारी अस्मिता छत्रपतींच्या विषयी असणार अभिमान हा सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे. पण हे जत मध्ये गेल्या 15 दिवसात चाललेलं घाणेरडं राजकारण पाहता आज गृहमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आजच्या पेपरला आहे की गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यात डिक्लेअर केलेलं आहे की असे पुतळे बसवत असताना संबंधित सगळ्या विभागांना परमिशन घेऊन या ठिकाणी बसवण्यात येणार. आज त्यांनी दुसरा आरोप केलाय की प्रशासनाला आम्ही दबाव टाकतोय. दबाव टाकायचा संबंधच येत नाही ना, कारण पुतळा बसावा ही सुद्धा आमची प्रामाणिक काल सुद्धा गेल्यानंतर काल सुद्धा गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाल्यानंतर सुद्धा त्यावेळेस सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे की बाबा आम्हाला पुतळा बसवू दे, आम्ही पॅरलल सगळ्या आम्ही तुमच्या परमिशनच्या सगळ्या कागदपत्र पूर्तता करून परमिशन घेऊन आज या ठिकाणी तुम्हाला कुठेही अडचणीत आणत नाही अशी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली होती. आणि याचे साक्षीदार विद्यमान आपले खासदार संजय काका आहेत, त्यांना सगळा हा इतिहास सगळ्यांना माहित आहे की सगळा त्यांच्या समोरच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण तिथनं यायचा परत स्टंटबाजी करायची ही आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरायची हे कुठंतरी विलासरावांनी स्वतःला कुठंतरी परीक्षण करण्याची वेळ आहे. आज फक्त आमदार विक्रम सावंताची प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग जो सुरू केलेला आहे ते सर्वसामान्य जनता या ठिकाणी ज्ञात आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फरक पडणार नाही. कारण आतापर्यंत गेल्या 2 वर्षात ज्या विधानसभेचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या विधानसभेच्या वेगवेगळ्या जतच्या समस्या मांडून या ठिकाणी प्रामाणिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केलेला, त्यामुळं हे जे घाणेरडं राजकारण जे चालू आहे ते कुठंतरी थांबवावं. आम्ही सुद्धा अजून सुद्धा सांगतोय की आता घाणेरडं राजकारण थांबवावं आणि हे सर्वसामान्य जत तालुक्यातील जनता ज्ञात आहे, त्यामुळे ही स्टंटबाजी त्यांनी थांबून योग्य ती पूर्तता करून आपण येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने जल्लोष मध्ये हा पुतळा बसवू. जॉकेश अदाटे, जत.